बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक दत्तात्रय मनुगडे लिखित कादंबरी आणखी एक सावित्री प्रकरण पाचवे दिवस पुढे पुढे सरकत होते सिनू रोज कामाला जात होता त्याच्या प्रकृतीच्या मानाने त्याला गँगमधील काम न पेलणारं होतं पण काही इलाज नव्हता खांद्यावर टिकाऊ व शेवाळ खडी उकरण्याचा जाड तारेचा पंजा ही हत्यारं पाहिली की मलाच घाम फुटत होता मी काय कधी ओझ्याचं काम केलं नाही सुरुवातीच्या काळात शाळा सोडल्यावर मी सहा सात वर्ष दुसऱ्यांच्या शेतात मजुरी केली पण ते हलकं फुलकं काम होतं पण सिनूचं गँगमनचं काम अतिशय त्रासाचं होतं जिथे साहेबांची वर्दी असेल तिथेही हत्यार घेऊन जाऊन रेल्वे लाईनचे अठरा स्लिपर्स गवत मारणे पंजाने खडी बाजूला काढणे दोन्ही बाजूने शिल्पर्स पॅकिंग करणे ही काही सुखाची कामे नाहीत पैसा कमावताना माणसाला किती त्रास होतो हे एक उदाहरण घेण्यासारखं आहे त्याचा फरक बायका मुलांना काय पडणार आहे भाड्या पायली आणि करते वायली असं सांगणाऱ्या स्त्रिया या समाजात भरपूर पाहायला मिळतात वाल्या कोळ्याने सात रांजणं भरतील एवढं पाप केलं पण त्याच्या केलेल्या पापात बायका मुलं सामील झाली नाहीत घरातली माणसं फक्त खाऊ लागतात पण गाऊ लागत नाहीत हे दुखणं सिनूचं एकट्याच नव्हतं तर साऱ्या जगाचं आहे ज्वारीसारखी पायली मिळवायला किती त्रास होतो हे ज्याचं त्यालाच माहीत शुभमंगल सावधान असं म्हणून ब्राह्मण लग्न लावतो याचा अर्थ असा की उभं आयुष्या सावध राहून तो संसार कर माणसाच्या आयुष्याची वाट लावणारे दिवस जर त्याच्या वाट्याला येऊन थैमान घालत असतील तर त्याला मानवी जीवन म्हणता येईल का आई वडिलांनी मुलीला लहानाचं मोठं करायचं तिला न्हाऊ माकू घालायची शाळा शिकवायची आणि तिच्या लग्नाच्या वेळी चार माणसांचं तांदूळ अंगावर पडल्यावर काही क्षणात तिच्या वडिलांचं नाव जाऊन तिच्या पतीचं नाव तिच्या पुढे यावं हे शास्त्र कितपत रूढीला धरून आहे असं मला कित्येक वेळा वाटतं या चाली रूढींबद्दल काही नियम अटी सध्या बदलणं तरी शक्य नाही असाही काही वेळा माझ्या मनात विचार येतो अगदीच पहिल्या काळात सिनूची व माझी ओळख नव्हती पण तो मला हुशार व वा सत्य मुलगा वाटत होता तो नेहमी नाराज दिसत होता पण त्याचं दुखणं सहजासहजी कोणाला कळत नव्हतं त्याला सरळ मराठी बोलता येत नव्हतं शिवाय त्याची भाषा कुणालाही कळत नव्हती तो फक्त कामावर असला की हिंदी भाषा बोलायचा त्याच्या गावची काही मंडळी रेल्वेत काम करत होती त्यांनासुद्धा घरातील संसारी भांडणं तो सांगत नव्हता संसार चालवीत असताना कुणाची भांडणं होत नाहीत का सर्वांचीच होत असतात पण त्या भांडणालाही मर्यादा असते संसार हा विषय पती व पत्नीचा असतो यामध्ये समजोता महत्त्वाचा असतो तर एखाद्या बाईचा स्वभाव एकदम वाईट असतो म्हणून एखाद्याला घरात रोज भांडणांचा संघर्ष आपल्याला पाहावयास मिळतो घरात धुब्बत चाललं भांडण शेवटी इतकं काही विकोपाला जातं की दोघांपैकी एकाच तर शेवट हा निश्चित झाल्याशिवाय ते भांडण मिटत नाही सिनूची बायको सावित्री ही अशीच भयानक भांडखोर बाई होती आपण काय केलं पाहिजे कसं वागलं पाहिजे आपला पती म्हणजे कोण आहे ननंद हे नातं काय आहे याची तिला काहीच कल्पना नसावी सारं काही मलाच पाहिजे फक्त मीच माझ्या नशिबाची अशी, अशी मनामध्ये मुठ्ठी अभिलाषा धरून वागत होती आपली बायको आज ना उद्या सुधारल काही बायकांना दाढ फार दिवसाने उगवून येते तिला नाती समजतील असं सिनूच्या मनात वाटत होतं काय आहे माणसाचा गुणधर्म बदलायला काही काळ जातो म्हणूनच आपण थोडे दिवस शांत राहावं आपण या गावचं नाही आपण इथं भांडण करीत बसलो तर ही माणसं व हा समाज काय म्हणेल आपण किमतीत राहणारी माणसं त्यात ही इज्जत ही लाख मोलाची आहे हे सिनूचं दुसरं मन म्हणत होतं आई दादा या उघड्या जगात मानाने जगले आपणही मानाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे शेजारी फक्त तमाशा पाहतात ही सारी बगी मंडळी आहेत शेजार धर्माला त्रास होऊ नये म्हणून शिनू काळजी घेत होता पण हे भांडण सावित्री घडवून आणत आहे पण सावित्री स्वतःची चांगली काळजी घेत होते पैशाला पैसा कसा जमा होईल महिन्याला नवं पातळ कसं मिळेल व वा आईवडिलांना पैसे कसं पाठवता येतील याची ती मनात विचार करत होती नवरा घरी आला किती ती काही वेळा मंगम्माला चांगली बोलत होती पण नवरा कामावर गेला की ती मंगम्माला पटवून घेत नव्हती तिचं खाण्याचं दात वेगळं होतं व दाखवायचं दात वेगळं होतं पण मला वाटतं अशा बायका देवाने का जन्माला घालाव्यात सिनूच्या संसारात तमाशा व्हायची वेळ आली आहे मराठी भाषेत एक म्हण आहे असे सांग तू देवा कुणाचे केले बरे तुझ्या जे नादी लागले त्याची तुबडवलीचं घरे प्राचीन काळापासून देवाची भक्ती पूजा पाठ चालू आहे मला देव भेटावा तोही ओरिजिनल भेटावा यासाठी अनेकांचे प्रयत्न चालू आहेत काहीजण संसार सोडून संन्याशी झाले काहीजण हिमालयात गेले एवढ्या खटपटी करूनसुद्धा कुणाला देव भेटला असं माझ्या तरी वाचण्यात नाही देव असा आहे देव तसा आहे हे वर्णनच करता येत नाही फक्त अभंगात म्हणतात देव दिनांचा काय वारी देवभक्तांचा काय वारी पण या पृथ्वीवर कोणीतरी आहे हे ठीक आहे संसारी रडच माणसाला पुरी आहे या देवाच्या गोष्टीकडून काय उपयोग सेनू हा तसा सात्विक होता तो देवाची भक्ती करणारा होता हे त्याच्या कपाळी लावल्या चिन्हावरूनच मला दिसून येत होतं पण देवाला याची कणव काय येत नाही त्याच्या बायकोच्या अंतकरणात जाऊन देव का परिवर्तन घडवीत नाही संसारात चांगलं राहण्यासाठी तिचं मनोबल का वाढवीत नाही असा प्रश्न मला नेहमी पडायचा सिनूच्या संसाराचे बारा वाजले मग कुठे गेले देवा देवाचे दैवत हाही विचार माझ्या मनात यायचा वास्तववादी जीवन जगत असताना माणसाला फार त्रास होतो हे जरी अर्थानं खरं असलं तरी सावित्रीच्या मनावर काही फरक पडत नव्हता असं मला दिसलं होतं सावित्री सिनूला नमत नव्हती मग शेजाऱ्याचा विषय बाजूलाच या कथा नाटकातील सावित्री हे पात्र मेन आहे संपूर्ण कथा सिनू मंगाम्मा व सावित्री पात्राभोवतीच फिरते ही कथा जमवायला फार दिवस गेले याचे मूळ मला लवकर सापडले नव्हते मी यावर भरपूर विचार केला संसार ही कथा काय आहे यामध्ये खरे फार कमी आहे खोट्याचंच प्रमाण फार जादा आहे संसारात भांडणं ही कसली कथा संसारात भांडणं हा विषय फार जुना आहे सिनू मला अधूनमधून म्हणत असे तू माझ्या जीवनावर कथा लिह मी त्याला नुसतंच हो म्हणायचो संसारात कुणाची भांडणं होत नाहीत का बाई आहे तिथं भांडण आहे पुरुष आहे तिथं बकर आहे हा काय नॉर्मल विषय आहे एक दिवस सिनू दारू पिऊन आला आणि म्हणाला भैया आज माझं सारच बिघडलं आहे बादला होतो हो, तेव्हा मी सुखात होतो खिशात नसू दे पैसा पण मी आनंदात होतो गरिबीत अजूनही राहावं हो वाटतं गावाकडं मी फार दिवस चांगले काढले सुखी होतो घरी पण आठवली पंढरी अशी अवस्था झाली आहे आता रोज या भांडाने वैथाग आलाय मला सेनू संसार हा एका माणसाने चालत नाही राग माग हा फार वाईट तु, तु आहे तू तुझ्या बायकोला काहीच कसं बोलत नाहीस तुझ्या ह्या न बोलण्याने ते तुझ्या डोकीवर बसले आहे असं मला वाटतं पायातील वाहन पायीच बरे नाहीतर पुढं पुढं बायका नवऱ्याचा चिकल चोथा करतात आणि शेपारूनही जातात आणखी काय सांगू भैया आता कशाचा चोथा व्हायचा राहिला आहे माझं जीवन मला आता नको झालंय मामानं माझ्या गळ्यात ही अवदसा बांधली आहे आता माझ्या बहिणीचं खाण्यापिण्याचा दिवस आलं बहिणीनं माझ्यासाठी फार फार त्रास सहन केलाय आणि ही घरातील बाई तिला सारखे त्रास देते भैया हे माझं दुःख मी कुणाला सांगू सासू सासऱ्याला सांगावं म्हटलं तर ते माझ्यावर दोष ठेवतात माझे मेहुने बहिणीची बाजू धरून मलाच खुळ्यात काढतात आणि वर म्हणतात माझी मुलगी गरीब आहे काय आहे तुमच्याजवळ सांगून सवरून भिक्कारी तुम्ही तुला कोण मुलगी देणार तुझा मामा आमच्या मागे लागला आमची पोर करून घे करून घे म्हणून आम्ही मागं लागलो नव्हतो ज्याला बायको सांभाळता येत नाही त्या माणसानं दुसऱ्याच्या मुलीचा गळा का दाबावा आणि आमच्यावर दोष ठेवतात भैया सासरे असे म्हणतात ही सती सावित्री नसून ढालगज बाई आहे कराय गेलो एक एक सेनू म्हणाला मग तू तु तुझ्या तु मामाला हे का सांगत नाहीस त्यांना एकदा बोलावून घेऊन ही सावित्रीची कथा ऐकवताना म्हणजे तुझे मामा पावन होतील मामांना चार पाच पत्र पाठवले दोन वेळा भेटूनसुद्धा आलो पण मामा व मामी इकडे यायला तयार नाहीत माझ्याकडे कशाला येतील आता त्यांना लोक नावं ठेवतील म्हणून त्यांनी त्यांच्या जीवावरचा फास काढला आणि आणि माझ्या गळात यमाचा फास अडकिवला खेळातल्या बावला सारखी लग्न लावून ही मंडळी एकामी एक झाली ना धुनं बघणं नाही एक भटजी दोन साक्षीदार झालं लग्न सारीकडून धावपळ झाली माझी नको असणारं मानवी जीवन मला मिळालं आणि या साऱ्या कटकटी चालू झाल्या लेख जिवंत आहे की नाही तिचं कसं चाललं आहे मला एक मुलगा झाला मामा मामीसाठी बघायला सुद्धा आले नाहीत ही आहे माणसं आहेत का निवड साहित्याने वृत्तीची माणसं आहेत ती म्हणून म्हणून मी आज दारू प्यायलो आहे सिनू ही दारू पिऊन मागचं खरं कारण संपेल असं तुला वाटतं का दारू हे राक्षसांचं पेय आहे ते पेय माणूस प्यायला पे तर माणूससुद्धा काही दिवसांनी राक्षसी वृत्तीचा होतो या दारूच्या नशेमुळे अनेकांचे संसार धुळीला मिळाले आहे धुळीला आता लांब कशाला माझं सुधारण घे आमचं सुद्धा घरानं दारूतच बुडालं वडील गेले जमीन गेली कर्जबाजारी झालो या दारूच्या नशेमुळे वडिलांना आजार झाला दवाखान्यात जाऊनसुद्धा शेवटी काय फायदा झाला नाही पण एक फायदा झाला कोणता भैया सेनू म्हणाला वडील रेल्वेत असल्यामुळं मला फक्त रेल्वेत नोकरी मिळाली ते सारं काही ठीक आहे पण आताची माझी अवस्था राक्षसाची आहे माणसानं दारूसारखं पेय प्यायलं म्हणजे डोक्यात असणारे काही विचार वेळ विरळ होतात माणसाला जरा काही विसरायचं असेल तर दारू एकमेव पेय असं माझ्या मनाला वाटतं सेनू म्हणाला अरे सेनू दारूमुळे अनेकांचे संसार बेचिराग झाले आहेत इतकंच नवं तर अनेकांचे बळी गेले आहेत या दारूमुळंच आमच्या घराचं वाटोळ झालं आहे आणि सोन्यासारखा बाप मी मातीत घालून बसलो आहे या पेयामुळं कुणाचं था चांगलं झालं आहे का अशा एखाद्या माणसाचं नाव सांगायला या दारूमुळं साऱ्या कटकटी मिटत नाहीत आणि या नशेमुळं चांगलं वाटत असेल ही कल्पना तू तु अगोदर तुझ्या मनातून तु काढून टाक संसार हा असा काही खेळ आहे की त्याचं वर्णन करणं अवघड आहे या कामी भल्या भल्याने हात टेकले आहेत ही एक तारेवरची कसरत आहे अरे बाई बदलाय ती काय बाहुली आहे का भैया हे तत्वज्ञान झालं हे तत्वज्ञान पुस्तकात वाचायचं असतं हे ज्ञान हा संसार चालवू शकत नाही सध्या माझ्या संसाराची होळी व्हायची वेळ आली आहे मला वाटतं आता या जगात राम राहिला नाही देवावरचा विश्वास आता उडाला आहे माझा फक्त घरात आता मंगमाच देव मानते संकट्टी करते वैकल्य करते पण पण देव मला कुठं पावतो उलट जन्माला घालून माझी वाट लावली आहे दे। ते देव फक्त ऐकायचं काम करतो पण प्रत्यक्षात मात्र काहीच करीत नाही सिद्धारूढ स्वामी काहीतरी माझ्यासाठी करतील असं माझ्या मनाला वाटत होतं पण शेवटी शेवटी काही झालं नाही वरून तमाशा आणि आतून कीर्तन भैया मी आता मद्राशी माणूस म्हणून राहिलो नाही पक्का पक्का मराठा झालो इथं येऊन पाच वर्ष झाली आहेत मला मला मराठी चांगलं येतं दिवसभर कामाची दगदग आणि रात्री बायकोचा तमाशा यामुळं माझं जीवन मला नको झालं आहे सेनू म्हणाला जीवन नको म्हणून चालणार आहे का तुझ्यासारख्या तरुण मुलानं संकटावर मात करून जिद्दीनं जीवन जगायला हवं जीवनात कटकटी असल्याशिवायही चालत नाही ज्याच्या घरात कटकटी -कट नाहीत त्याचा कसला आलाय संसार तुझे पण हे दिवस जाऊन तुला तुझ्या जीवनात सुखाचं दिवस निश्चित ती येतील दिवस का एका जागेवर बांधून राहणार आहे थोडेच पण तोपर्यंत माणसानं धीर धरायला हवा आजचा मानव प्रत्येक वेळी देवाजवळ सुख मागत आहे ते सुख कुठं शोधून मिळतं का सुख किंवा दुःख हे माणसाच्या मानण्यावर अवलंबून आहे या जगात सुखाला जेवढी किंमत आहे तेवढीच दुःखाला सुद्धा आहे तुला हेही विसरून चालणार नाही सेनो हे सुख हेच माणसाचे वैरी आहे आणि दुःख हे काही आहे पण आजचा मानव सुखाला वैरी म्हणून बोलवित आहे सुख आणि दुःख यातूनच खरा जीवनाचा सा मार्ग सापडतो खाणं पिणं पैसा अडका निदान यात तरी सुख आहे असं वाटतं का तुला घरगुती भांडणं ही तुम्ही दोघांनीच मिटवायला हवीत या तिराईत माणसाचा काही उपयोग होत नाही भैया हे भांडण कसं मिटणार ही ही बायको नसून एक कैदासीन आहे कैदासीन तिच्याजवळ माया ममता नाही तिला फक्त पैसा हवा आहे पैसा तिला माझी माणसं नको भैया तिनं माझ्या बहिणीचा छळच केला आहे तिच्या मनात काय आहे देव झाणे मंगम्मानं मला धीर दिला आहे आता खऱ्या अर्थानं मी तिला धीर द्यायला हवा पण आत्तासुद्धा तिनंच मला धीर दिला शेवटी तीच माझी आई आहे मला सर्वांपेक्षा जादा माया दिली तिन भैया माणसाचा नुसता आधार बरंच काही करू शकतो माझ्या लग्नानंतर मी तिला सुखी करीन तिला आईची माया आठवू देणार नाही आता तरी तिचं खाण्यापिण्याचं दिवस आलं पण पन, पण ही सावित्री तिच्या घशात सुखाचा घास पडू देत नाही तिला एकसारखी पाण्यात बघते भैया ती का या घरात फुकट खाते का तरी पण ती मंगम्माचा पान उतारा करते हे हे कोणत्या शास्त्रात बसतं मला हे घरातील नाटक आता पाहण्याची इच्छा नाही म्हणून मी आज दारू प्यायलो आहे रेल्वेतील गॅंगमांचं काम फार कष्टाचं आहे हे माहीत आहे तुला मी माझं दुःख फक्त तुलाच सांगू शकतो या उघड्या जगात मला आता तुझ्याशिवाय कोणी नाही म्हणून मी माझं दुःख हलकं करायला तुझ्याजवळ आलो आहे एक वर्षापूर्वी मी मंगम्माच्या नावावर एक लाखांचा विमा उतरवला आहे लग्नापर्यंत भरपूर पैसे मिळतील ह्या पैशामुळंच घरात भांडण पेटत आहे सावित्री ही बाई नसून आमच्या घराला एक कलंक लागला आहे कलंक कोणत्या वेळेला ही अवदासा आली आणि घरातील आनंद नाहीसा झाला तिची एक दिवस ही भाषा चांगली नाही भरलेल्या या संसारात ती धुसफूस चांगली आहे का घरात आली लक्ष्मी या बाईच्या कालव्याने घराबाहेर जाते लग्न करून मी फार मोठी चुकी केली आहे भैया मला वाटतं यात माझा शेवट झाल्याशिवाय या बाईचं तोंड गप्प राहणार नाही आता मी कुणासाठी जगायचं फक्त बहिणीसाठी आणि तीही तिच्या घरी गेली म्हणजे मग मग मला कुणाचा आधार आहे त्यात हा माझा लहान पोर तो काय माझ्यासाठी रडणार आहे त्याला त्याची आई आहे मला या मुलाची काळजी वाटत नाही ते पोर जात त्याला सांभाळायला त्याची आई बळकट आहे मी मेलो तरी ती दुसरं लग्न करील या जगात नवऱ्याला तोटा पडला आहे का माझी पेन्शन व सर्व्हिस फंड खायला ही बाई रिकामी होणार आहे भैया माझा जीव फक्त माझ्या बहिणीत अडकलेला आहे भैया माझ्या आईची आठवण फार येते मला आई आई कुठे आहेस तू आठवण होते आई मजला एकदाच तू भेट दे आई माझे म्हणूनही कोणी न उरले जीवन सारे असह्य झाले समीप येऊन मिठीत घेता मज वेड्या का आज भास होई इथे मजला नाही कुणी गेली का तू मजला सोडूनी वनवासी हा पुत्र टाकूनी नाही जगता मजला आई भूक लागले मजग भारी कुणी न देती एक भाकरी रागे भरती घरात सारी मज सोडूनी जेवण खाई शांत होसिनू शांत हो असं विस्तवासारखं तापू नकोस खरंच तू दारू पिणारा माणूस नाहीस याचीच कल्पना आली आहे मला खरंच तू एक कवी आहेस कवी आईला उद्देशून तू गायलेलं गीत आज माझ्या हृदयात घर करून राहिलं आहे या जगात सार काही मिळतं पण आई या नावाची आई मिळणार नाही आईच्या नावात कितीतरी मोठा अर्थ भरला आहे म्हणून तुला सांगू खरंच हिनू तुझे गाणे ऐकून काळी झालून गेलं बघ जगाला संसार हा लागलेला रोग फार मोठा आहे अरे कुणाला संसार नाही पण तुझ्या संसाराचं गणित काही वेगळंच वाटतं पण पण मला एक वाटतं काय तुझ्या बायकोला एक महिना माहेरी सोडून ये तिच्या स्वभावात काहीतरी निश्चित बदल घडून येईल असं मला वाटतं लग्न होऊन एक मुलगा झाला ती बाई नवीन कशी म्हणायची आणि तिला तिचा आई वडील काय शिकवणार आहेत हे वे शिकवायच्या वेळी शिकवलं नाही आणि आत्ता त्याचा काही उपयोगच होणार नाही शिकवायची वेळ गेली आता आता त्याला एक पर्याय आहे कोणता दोघांपैकी एकानं आत्महत्या केल्याशिवाय हे आमचं भांडणाचं प्रकरण मिटणार नाही आता संसाराला कंटाळून आत्तापर्यंत अनेकांनी या रेल्वेखाली आत्महत्या केली आहे असा रेल्वे पोलिसांकडे एक इतिहास तयार झाला आहे आत्महत्या हा काय नवीन विषय आहे का चार दिवस नातेवाईक रडतात गप्प बसतात पण भैया माझ्यासाठी कोण रडणार फक्त माझी बहीण जाणारा जात असतो खाणारा खात असतो ही जगाची रीत आहे हा मानवी जीवनाचा डाव मांडायचा नाती निर्माण करायची आपलं तुपलं म्हणायचं आणि हे जग शेवटी सोडून जायचं या रेल्वेखाली गेल्या पाच वर्षात कितीतरी गेले त्यात कुणाचा पत्ता लागला कुणाचा नाही ज्याचा पत्ता लागला नाही त्यासाठी कोण रडतो त्याला वाली कोण सिनू आत्महत्या करणं हे चुकीचं विधान वाटतं मला आपला लाख मोलाचा देह रेल्वे खाली झुकवणं याला पुरुषार्थ म्हणत नाहीत यात कुणाचं नुकसान होणार आहे उलट तुझ्या बायकोला बरं झालं पेन्शन खायला तू असा विचार करू नकोस मग आयुष्यात येऊन तू काय कमवलंस का तुझा हा निर्णय मला फार दुबळा वाटतो दुबळा घरच्या बाईलाच भिनं हे मलाच पटत नाही म्हणून तू तिला काही दिवस माहेरी पाठव काही दिवसांनी तिच्या स्वभावात बदल जाणवेल असं मला वाटतं सिनू त्या दिवशी माझ्याजवळ रात्री साडे अकरा वाजेपर्यंत थांबला होता जीवाला काय बरं वाईट करून घेतो की काय याची मला भीती वाटत होती कारण रागात असणाऱ्या माणसाचं काही सांगता येत नाही रेल्वेखाली आत्महत्या म्हणजे विचित्र प्रसंग हे असले प्रसंग मी आजवर पाहत आलो आहे रेल्वेखाली आत्महत्या केलेला माणूस सरळ तुटत नाही तर त्याच्या शरीराचे अनेक बेछिन्न तुकडे होतात पाहणाऱ्यालाच भीती वाटते असे अनेक प्रसंग मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहेत रेल्वेखाली जी जी माणसं मरतात त्यांच्या नातेवाईकांचे मागे फार हाल होतात फार हाल होतात रेल्वेत काम करणाऱ्या रे माणसाने आत्महत्या केली तर निदान त्याला चार पैसे तरी मिळतात पण अनोळखी माणूस किंवा दोन प्रेमिकांची आत्महत्या ही प्रकरणे तशी लवकर मिटत नाहीत बाकीच्या नातेवाईकांच्यावर त्यांची केस बसते शिवाय रेल्वेच्या धोंड्याच्या आत आल्याबद्दल पाच ते सहा हजार रुपयाला टोपी बसते रेल्वेच्या लाल धोंड्याच्या आत येऊन रुळावर मान ठेवणे आता सोपे राहिले नाही हा फार मोठा गुन्हा होतो गुन्हा त्यासाठी रेल्वेत अनेक कायद्यांची तरतूद करून ठेवली आहे आणि म्हणूनच रेल्वेखाली आत्महत्या करणे हा खेळ नव्हे पूर्वी माणसाला विषारी औषध घेऊन सुद्धा मृत्यू लवकर येत नव्हता पण रेल्वेखाली आत्महत्या म्हणजे एका क्षणात वरचे लवकर तिकीट मिळते सिनूने रेल्वेखाली आत्महत्या करणे हा विषय माझ्या पुढे ठेवल्यामुळे मी मनात भ्यायलो होतो माझे काळीच आतून धडक्या घेत होते कारण माणूस रेल्वेखाली व्यवस्थित तुटत नाही तुकडे तुकडे होतात हे मी कित्येक वेळा पाहिलं आहे काय एखाद्याचं नशीब असतं सटवीनं त्याच्या नशिबी का लिहावं खरंच माणसाच्या नशिबाचा खेळ काही विचित्रच आहे माणसाच्या उभ्या आयुष्यामध्ये बायका मुले ही स्वभावाने चांगली असली तर ठीक नाहीतर त्याच्या आयुष्याचे चा बारा वाजायला वेळ लागत नाहीत माणसाच्या मागील कर्मानुसार त्याला फळ मिळत असते असे काही जण म्हणतात हे जरी एका अर्थानं खरं असलं तरी या सिनूच्या बाबतीत असं का घडावं असं माझ्या मनाला नेहमी आठवत होतं मागच्या जन्माचे पुरावे शोधायचे कुठे मग नशीब व कर्म यांची बेरी सापडायची कुठं हे आयुष्य जगताना त्रास होतो अनेक वेळा मनुष्यहानी होत राहते त्यात त्या, -त्या समाजाचा बरे वाईट शेरा मग हे माणसांचं जीवन होऊ शकतं का वितवर पोटासाठी ह्या साऱ्या भानगडी कराव्या लागतात पालनकर्त्याचा नियम खाणं पिणं व शेवटी मरणं एवढाच आहे का माणूस घडवायला देवाला सुद्धा फार त्रास झाला आहे शरीर हे मोलाचे आहे हा विचार कोणी करत नाही जीवन जगावे पण कुणी जगतच नाही जीवनात घोटाळा निर्माण करतात पुढं काय होईल याचा विचारच मानव करत नाही म्हणूनच पुढे अडथळे निर्माण होतात आणि शेवटी फसगत होते फक्त फसगत मी त्या दिवशी रात्रभर विचार करीत होतो यात खरी चुकी कोणाची आहे हे मला क्लिअर समजत नव्हतं संसारात एका माणसाची चुकी कधी नसते टाळी कधी एका हाताने वाजत नाही चुकी दोघांचीही असणार आहे यात शंकाच नाही भाऊ व बहिणीचं नातं या जगात कोणी तोडू शकतं का कारण बहीण ही परघरची आहे सावित्रीनं मंगम्माला सासूसारखा जाच करावा हे कसं शक्य आहे का सिनू अफवा निर्माण करीत आहे असं माझ्या मनाला वाटत होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद